साई बालाजी सोलर, पत्ता देवळा कळवण सटाणा, डिंडोरी, जिल्हा नाशिक, प्रोप्रायटर सुधाकर आहेर पाटील, संपर्क 99 22 34 24 24। देवळा तालुक्यातील खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 60 वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ। आज दिनांक 3 मार्च रोजी सकाळी माजी सैनिक जयराम शेवाळे व पंडित मल्हारे यांच्या हस्ते करण्यात आला। खामखेडा येथील ज्येष्ठ नागरिक कारभारी शेवाळे, जयराम शेवाळे, प्रकाश शिरोरे यांना कोरोना लस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला देवळा तालुक्यात सुरुवात करण्यात आली असून यामध्ये 60 वर्षावरील सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे। नागरिकांची गर्दी पाहता तालुक्यातील 4 ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे। यामध्ये खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील कोरोना लसीकरण केंद्र आजपासून सुरू करण्यात आले असून आठवड्यातून बुधवारी सकाळी 9 ते 5 या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदाकिनी दाने यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली। यावेळी माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक सुनील शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य बापू शेवाळे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदाकिनी दाने, संजय कुंभार्डे, गोकुळ पवार, रजिया कुरेशी, हेमंत मोरे, शारदा केदारे, दिनेश शेवाळे, संजय भांबरे, लता ठाकरे, सुरेखा देवरे, प्रवीण जाधव, तनुजा बोरसे, आशा गट प्रवर्तक स्वाती जाधव, शकील पिंगारे, समाधान शेवाळे, मनोज पाटील आदी उपस्थित होते। सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार, खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज 60 वर्ष वय खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदाकिनी दाने आहेत। मॅडम, आजपासून खामखेडा आरोग्य केंद्रात 60 वर्ष वयावरील नागरिकांना कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली, काय सांगा? आज दिनांक 3 मार्च रोजी सर्व कोमॉर्बिड म्हणजे ज्यांना BP, डायबिटीज असे आजार आहेत, तसेच 60 वर्षावरील जे वयोवृद्ध आहेत, सिनियर सिटीजन्स, त्यांच्यासाठी आज लसीकरण सुरुवात करण्यात आलेली आहे। COVID-19 लसीकरण, कोविशिल्ड नावाची लस आहे। आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय येथील सरपंच आणि RKS मेंबर्स यांनी केलं। आणि आता पहिला लाभार्थी आमचा टोचला गेला आहे। आणि आज सुरुवात करताना रजिस्ट्रेशन नोंदी सुरू केल्या, आम्ही सेशन क्रिएट झाले, सुरुवात झालेली आहे, 4 लाभार्थी झालेत आत्तापर्यंत। आणि त्यानंतर आम्ही वॅक्सिनेशन रूममध्ये सर्व AFI किट वगैरे सर्व सुविधा उपलब्ध केलेली आहे। वॅक्सिनेशन रूम आणि तिसरा AFI ज्यांना रिॲक्शन येते असं निरीक्षण कक्ष, तिथे बाकीच्या त्या 4 रुग्णांना लसीकरण केलेल्या रुग्णांना बसवलं आहे। आता त्यांच्या नोंदी तिथे केलेल्या आहेत। अशा पद्धतीने आज कोविड लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र खामखेडा येथे सुरुवात झालेली आहे। आणि दररोज या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे का? काही वार्निश आम्हाला वरून वार्निशिती दिलेली आहे, बुधवार हा वार फिक्स केलेला आहे, कारण इतर दिवशी बाकीचे कार्यक्रम असतात, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया असतात, लसीकरण सत्र असतात, त्यामुळे एक वार्निशिती झालेली आहे। आणि प्रत्येक सेशनमध्ये फक्त 100 लाभार्थी होतील असं सांगण्यात आलेलं आहे। वरच्या गाईडलाईन्सनुसार 100 लाभार्थी त्या दिवशी झाले पाहिजे। ज्या कोरोना लसीच्या प्रतीक्षेत आपण सगळेच होतो, विशेषतः ग्रामीण भागाची जनता याबद्दल बरंच संशयिकता ग्रामीण भागाच्या जनतेच्या मनात होता, पण शासन प्रमाणित लस ग्रामीण भागापर्यंत पोहोचली याबद्दल प्रथमतः आम्ही सगळं खामखेडावासी ग्रामस्थ शासनाचे आभार मानतो। जी बहुप्रतीक्षित लस आता खेड्यापाड्यात आली, पहिल्या टप्प्याचं लसीकरण जवळजवळ पूर्ण झालेलं आहे, आता दुसऱ्या टप्प्याचं लसीकरणाला सुरुवात झालेली आहे। आणि त्या दृष्टीने खामखेड्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीचं केंद्र ओपन झालं आहे। आणि तिथं आता आपलं रितसर उद्घाटन पण आपण केलं आहे। तरी आम्ही सगळे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी
आपण आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करतो की या शासन मान्य लसीचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही आमच्या माहितीप्रमाणे आणि ही काळाची गरज आहे त्यामुळे परिसरातील असलेल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी ह्या कोरोना लसी लस घेऊन आणि प्रशासनाला सहकार्य करावे अशी मी आमच्या सर्व टीमच्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या टप्प्यात लस घ्यावी अशी विनंती करतो. खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आठवड्यातून बुधवार हा दिवस कोरोना लसीकरणासाठी निश्चित करण्यात आला आहे. यासाठी 60 वर्ष नागरिक जे आहेत वयाचे वर्ष पूर्ण केलेले त्यांना हे लसीकरण देण्यात येणार आहे. आम्ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून जे 60 वर्ष वयावरील जे नागरिक आहेत त्यांना आवाहन करतो की कोरोना लस ही सुरक्षित आहे. आपण ज्या खामखेडा परिसरात असतील इथे प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आठवड्यातून हा बुधवार हा वार निश्चित करण्यात आला आहे. तरी आपण आवर्जून लस टोचून घ्यावी. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार खामखेडा देवळा. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.